आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळी येथे विद्यार्थ्यांना दिला गेला वह्या. वाढदिवसानिमित्त आयोजित केला होता समारंभ. जिल्हा पंचायतीचे माजी उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या हस्ते आज वह्याचं वाटप करण्यात आलं. आमदार आणि खासदार या दोन लोकप्रतिनिधींनी हरोली टाकवडे हा रस्ता चांगला होण्यासाठी सरकारी पैशातील फंडाचा वापर करावा अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे. या रस्त्यावर सध्या मोठ्या प्रमाणावर अपघात होत आहेत. वारंवार तक्रारी करूनही सार्वजनिक बांधकाम खातं आणि शिरोळ तालुका पंचायत समिती याकडे लक्ष देत नाही. वाहनांची मोडतोड आणि लोकांना दुखापत होत आहे, त्यामुळे टाकवडे आणि हरोली या दोन गावांना जोडणारा रस्ता तात्काळ करावा. महानकारी न्यूज साठी टाकवडीहून ऋषिकेश बावचे. पाटील यांच्या 31 जानेवारीला झालेल्या वाढदिवसानिमित्त आंबेगाव स्पोर्ट्स क्लब बाजारपेठ तरुण मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने एक उपक्रम राबविला. हार तुरे न आणता वयाच्या स्वरूपामध्ये भेट स्वीकारला जातील असं आम्ही आवाहन केलं होतं. तर त्या आव्हानाला कोगणी व कोगणी परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्याबद्दल आम्ही त्या मंडळाच्या वतीने त्या नागरिकांचं प्रथमतः मी हार्दिक असं स्वागत करतो. आणि इथून पुढे होणाऱ्या वाढदिवसानिमित्त साहेबांचा असू दे किंवा पंकज साहेबांचा वाढदिवस असू दे असं आम्ही वयाच्या स्वरूपात शुभेच्छा स्वीकारणार आहोत. ग्राममधील अंबिका स्पोर्ट्स युवक मंडळ त्याचबरोबर बाजारपेठ तरुण मंडळ या तरुणांनी एक उत्तम प्रकारचं या वाढदिवसाचं औचित्य साधून विद्यार्थिनींना मोफत वह्या वाटपाचा जो उपक्रम हाती घेतलेला आहे तो अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. आणि त्या विद्यार्थिनींना एक चांगल्या प्रकारची यातून प्रेरणा मिळते. आणि वाढदिवसानिमित्त विविध अशा उपक्रम हार तुरे या सर्व गोष्टींना फाटा देऊन या तरुणांनी एक चांगल्या प्रकारचं उत्तम यशस्वी उपक्रम असा राबवला. त्याबद्दल आमच्या कॅम्पसच्या वतीनं मी त्या रोहित मानकापुरे आणि या सर्व तरुणांचं कॅम्पसच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करतो. आणि